नमस्कार विद्यार्थी मित्र हो पुन्हा एकदा आपल्या इजी टू लर्न या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे इजी टू लर्न हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब नंतर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ऑप्शन निवडून हा व्हिडिओ लाईक व शेअर जरूर करा चला तर मग सुरू करूया विभाज्यतेच्या कसोट्या या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेच्या काही कसोट्या पाहणार आहोत कसोट्या खूप आहेत परंतु आपण त्या बघत असताना टप्प्याटप्प्याने आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये थोड्या थोड्या कसोट्या पाहूया तर या, या व्हिडिओमध्ये आपण एक ते तीनपर्यंतच्या म्हणजे एक दोन तीनच्या कसोट्या पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कसोटी अशी आहे की प्रत्येक नैसर्गिक संख्येला एकने निश्चेच भाग जात जातो म्हणजेच एक ही संख्या सर्वच नैसर्गिक संख्यांची विभाजक असते थोडक्यात काय तर एकने कोणत्याही नैसर्गिक संख्येस भाग दिल्यास उत्तर तीच संख्या येते अशी ही आपल्याला एकची कसोटी सांगते आता याचा अर्थ काय होतो की कोणत्या एका संख्येला भाग दिला असता आता त्या संख्येला भाग दिल्यास असता उत्तर कसं येतं हे पाहूया आणि ही कसोटी कसे प्रोते हे पाहूया तर उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर चोवीस छेद एक किंवा चोवीसला जर आपण भागलं तर चोवीसचं उत्तर काय येणार आहे एक 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 आणि एक चोवीस चोवीस म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे चोवीस म्हणजे आपण जर एकनं कोणत्याही एका नैसर्गिक संख्येला भागलं तर उत्तर किती येतं तीच नैसर्गिक संख्या येते जसं की येतं चोवीस ही नैसर्गिक संख्या होती आणि उत्तर काय आले चोवीसच आले पुढे पाहूया आता आपण एक ही नैसर्गिक संख्या घेऊया आणि या नैसर्गिक संख्येला एकने भागूया मग इथे याचं उत्तर काय येणार आहे एक 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 आणि याचं उत्तर काय मिळते आपल्याला एक बरोबर म्हणजे इथे सुद्धा आपल्याला जे नैसर्गिक संख्या होती तीच मिळाली पुढे अजून एक बघूया चार भागिले एक याचं उत्तर काय मिळणार आहे आपल्याला तर चार एक 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 आणि एक, एक, एक चार एक एक चार म्हणजे याचं उत्तर किती मिळणार आहे चार म्हणजे आपण जी नैसर्गिक संख्या घेतली होती आणि त्याच नैसर्गिक संख्येला एकनं भागला असता आपल्याला तेच उत्तर किंवा तीच संख्या मिळते पुढे आता समजा ए ही आपण काय करू एक एखादी संख्या मानली कोणती एक किंवा नैसर्गिक संख्या मानली आणि त्या नैसर्गिक संख्येला जर आपण आपण एकने भागलं तर त्याचं उत्तर काय येणार आहे तीच नैसर्गिक संख्या येणार आहे जसं की आली एच राईट म्हणजे एकची कसोटी काय सांगते की तुम्ही कोणत्याही संख्येला एकने भागा शेवटी त्याची कसोटी काय येणार त्याची उत्तर तीच संख्या येणार आहे तर पुढची कसोटी आहे दोनची कसोटी आता याच्यामध्ये काय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस दोनने निश्चित भाग जातो आता हे संख्या ओळखत असताना आपण प्रथम काय बघणार आहे एकक स्थान बघणार आहे कोणत्या संख्येचं एक एक स्थान बघणार आहे आणि त्या एकक स्थानी कोणता अंक असला पाहिजे शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही जर एक अंक असेल तर त्या संख्येला दोनने निश्चित भाग जातो हे ठरलेलं आहे तर कशा प्रकारे हे प्रूव्ह होतं ते बघूया आता एक उदाहरण दिलेलं आहे बघा खाली की खालीलपैकी कोणत्या संख्येला दोन्ही निश्चेष भाग जातो जर आपण खालचे ऑप्शन बघितले तर ऑप्शन क्रमांक एक आहे चौऱ्याऐंशी हजार पाचशे एक्क्याण्णव दुसरं आहे नव्याण्णव हजार दोनशे सात तिसरा आहे एकाहत्तर हजार दोनशे एक चौथा आहे साठ हजार सहा अशा प्रकारे चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत आता याच्यामधला पहिल्या ऑप्शनमध्ये एक एक स्थान कोणता अंक आहे एक की जो शून्य दोन तीन चार सहा याच्यामधला चा तो नाही आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये सात आहे याचा अर्थ ते सुद्धा झिरो दोन चार सहा चा आठ याच्यामध्ये तोही नाही आहे पुढे पुन्हा एक आहे म्हणजे आपण ते बघितले आता शेवटचा जो ऑप्शन आहे म्हणजे काय आहे सहा आणि आपला जी आपली जी कसोटी आहे दोनची ती काय सांगते की ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असेल तर काय होतं ती संख्येला दोन्ही विशेष भाग जातो म्हणजे या संख्येमध्ये काय आहे की जे सहा आकडा आहे तू दिसतो तुम्हाला तो, 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 तो काय आहे एक आपल्या त्या कसोटीमधला भाग आहे आणि त्यामुळं या संख्येला साठ हजार सहाला दोन्ही भाग जातो पुढे बघूया आता पुढची कसोटी तिसरी कसोटी याच्यामध्ये काय आहे की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज केल्यास प्रत त्या बेरिजेस जर तीनने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस तीनने निश्चित भाग जातो एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल की खालीलपैकी निशेष भाग जाणाऱ्या संख्या कोणती बरोबर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की त्या पूर्ण संख्येची बेरीज करायची आहे आणि त्या बेरजेला जर तीने भाग जात असेल तर त्या संख्येलाही तीनने भाग जातो ही अशी कसोटी आहे आता या कसोटी प्रूव्ह करून बघूया उदाहरणार्थ समजा आपण काय घेतले की तीन हजार आठशे सोळा ही संख्या घेतली आता ही संख्या काय करायची आपल्याला की तीनची कसोटी ते प्रूव्ह करायचे मग त्यासाठी काय करणार आहे की आपण या संख्येतील काय करणार आहे प्रत्येक अंकांची बेरीज करणार आहे मग पहिला अंक काय आहे तीन दुसरा आठ तिसरा एक आणि चौथा सहा म्हणून आपण काय केलं की तीन अधिक आठ अधिक एक अधिक सहा म्हणजे यांची जर बेरीज केली तर किती येते अठरा मग आता अठराला भाग जातो का जातो म्हणजे अठराला कितीने भाग जातो ते आपल्याला तीनने भाग जातो म्हणून तीनला काय आहे की अठराला अठरा आट्रा ही संख्या काय आहे तीनने भाग जाणारी आहे म्हणजे या संख्येला काय होतो की तीनने निशेष भाग जातो हे प्रूफ होतं बरोबर म्हणून अडतीस म्हणजे तीन हजार आठशे सोळा या संख्येला देखील तीनने निशेष भाग जातो कारण त्यांच्या बेरजेचे जी उत्तर आले त्या बेरजेच्या उत्तराला उत्तरा तीनने भाग जातो आता असं जा एक बघूया की जे एम पी एस सी एप एस पी दोन हजार सोळामध्ये आलेलं उदाहरण आहे खालीलपैकी कोणती संख्या तीनने निशेष भाग जातो आता कोणत्या संख्येला तीनने निशेष भाग जातो आता इथे आपण काय करणार आहे तेच करणार आहे प्रथम मग आपण काय करायचं मध्ये एक ऑप्शन दिलेलं आपल्याला ते बघायचे व्यवस्थित तोंडी जर करता तोंडीही करू शकतो आपण पण आपल्याला स्टेप वाईज करायचं आहे म्हणून काय आहे पहिलं दिलेलं आहे बघा ऑप्शन तीनशे सतरा दुसरा आहे दोनशे पाच तिसरा आहे तीनशे सत्तर आणि चौथा एकशे आठ आता बघूया कशा प्रकारे सोडवायचं तर प्रथम काय करायचं आपण सोप्यात सोपं प्रत्येक पर्यायाची बेरीज करायची त्याच्यामध्ये काय करायचं प पहिला जो पर्याय आहे तीनशे सतरा याची आपण बेरीज करायची तर तीन अधिक एक अधिक सात यांचं उत्तर काढलं तर किती येते अकरा आणि अकराला तीनही भाग जातो का नाही जात म्हणून पहिला ऑप्शन आपल्यासाठी काय आहे चुकीचा आहे दुसरा ऑप्शन बघू दोन बर। आता दोनशे आठ बरोबर आता दोनशे आठमध्ये बघ दोन अधिक शून्य अधिक आठ हे जर यांची बेरीज केली तर किती येते दहा येते बरोबर मग दोन दहाला तीन ने भाग जातो का नाही जात म्हणून इथे सुद्धा हे सुद्धा ऑप्शन आपल्यासाठी उपयोगी नाही आहे पुढचं ऑप्शन तीनशे सत्तर मग तीनशे सत्तरमधलं जर आपण बेरज केली तर तीन अधिक सात अधिक शून्य बरोबर दहा म्हणून यालासुद्धा तीनने भाग जात नाही आता राहिला तो शेवटचा पर्याय कुठला आहे एकशे आठ म बरोबर आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की एक शून्य आठ यांची बिर्ज करायची मग एक अधिक शून्य अधिक आठ बरोबर नऊ बरोबर म्हणून इथे काय होतं की नऊला तीनने भाग जातो त्यामुळे चार प्र पर्याय क्रमांक चार हा आपल्यासाठी योग्य आहे कारण त्यांची त्याच्या ते सर्व अंकांची बिर्च किती येते नऊ येते म्हणून नऊला तीनने भाग जातो आपल्यासाठी मग बरोबर आन्सर कोणता आहे एकशे आठ हे उत्तर बरोबर आहे कारण त्याला तिन्ही निशेष भाग जा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद